छगन भुजबळ यांनी काल आरोप केलेले आहे की सुप्रियाताईंना अध्यक्ष करून भाजपसोबत जाण्याचा दाव होता, भाजपसोबत जाण्यासाठी 7 वेळा चर्चा केलेली होती असंही छगन भुजबळ म्हटलं. तुमचे जवळचे सहकारी की काही लोकांचा आग्रह याच्याबद्दलचा होता ही गोष्ट काही आहे. सुप्रियाताईंना अध्यक्ष करावं हा प्रस्ताव छगन भुजबळ आणतो, पण त्यांनी स्वीकारला नाही. स्वीकारण्याचं कारणही नव्हतं, कारण चर्चानंतर होती जी स्टेप होती ते आम्हाला कुणाने म्हणत होत. पवार साहेब, सुप्रियाताई असं पण बोललेली आहे की भाजपसोबत हे लोक जाणार होते म्हणून तुम्ही अध्यक्षपदाचा तेव्हा नाराज होऊन राजीनामा दिला होता. असं आहे की भाजपसोबत जायला आमची संमती नव्हती. म्हणजे भुजबळांनी सुद्धा काल त्यांच्या मुलाखतीत सांगितलं की भाजपसोबत जायचं नाही. छगन भुजबळ म्हटले की मी खोटं पवारांशी खोटं बोलून अजितदादाच्या शपथविधी सुरळीत व्हावा म्हणून इकडे आलो होतो, तुमच्याशी आणि सुप्रियाताईंशी मी खोटं बोललो सांगितलं. तरी काय चर्चा झाली होती ते जाताना त्या दिवशी? नाही, खोटं बोललं म्हणजे तुम्ही जो कुठे आहात तिथं मी आहे हे सांगून तिकडे गेले आणि त्यांनी कबूल केलं की मी खोटं बोललो. तुम्ही म्हटले की सुप्रियाताईंना अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव छगन भुजबळ यांचा होता, परंतु पुढच्या गोष्टी मान्य नव्हत्या, ते माहितीमुळे आलं नाही, ते सविस्तर सांगा. असं आहे की त्याला महत्व देऊ शकत तुम्ही, त्याला महत्व देऊ नका, कारण यांनी काही सांगितलं तर सुप्रियाताईंनी अध्यक्ष व्हायचा प्रस्ताव काही लोकांनी सुचवला, हा प्रस्ताव आमचा नव्हता, स्वतः सुप्रियाताईंचा नव्हता, त्यांचा आग्रही नव्हता. 2014 चारही पक्ष वेगवेगळे लढले, त्यावेळेस भाजप आणि शरद पवार यांचं संगनमत होतं असं भुजबळांनी काल मंचावरून सांगितलं. भुजबळ काही सांगतात, पॉईंट असा आहे की ते निवडून कुठल्या पक्षात आले, ते कोणत्या चिन्हावर आले. सर, आगामी निवडणुकीत अजित पवार पूर्ण व्हायचे, कोणत्या चिन्हावर आले हे जर बघितलं तर त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जसे राज्याचे अध्यक्ष या ठिकाणी बसले जयंत पाटील आणि राष्ट्रीय अध्यक्षही बसले, या पक्षाच्या नेतृत्वाखाली त्यांच्या खुल्यानं त्यांच्या वतीनं निवडणुका लढून निर्वाचित झाल्याच्या नंतर भाजपच्या विरोधी जातात, त्यांच्याबद्दल काय होतं ते.